मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, एसटी महामंडळाशी संबंधित अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये आगामी काही दिवसामध्ये चालक, वाहक आणि इतर जे काही एसटी महामंडळाशी निगडीत पदं असतात त्यांची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने मी या अगोदर एक व्हिडिओ दिला होता. त्याचबरोबर मित्रांनो, एसटी महामंडळातील जे काही चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचारी आहेत त्यांना आता थेट लिपिक या पदावर पदोन्नती मिळणार आहे आणि त्याबद्दलची घोषणा दिवाकर रावते यांनी केलेली आहे. त्याबद्दलचीच बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या बातमीच्या संलग्न आपल्याला सांगू इच्छितो की एसटी महामंडळामध्ये आता आगामी काळामध्ये चालक, वाहक आणि इतर पदांची भरती प्रक्रियाही सुरू होणार आहे. आणि जे एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांना आता थेट पदोन्नती मिळणार आहे क्लर्क या पदाकरता. तर त्याबद्दलची बातमी आहे. एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई आणि तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये आता लवकरच चालक, वाहक, लिपिक या पदाची भरती सुद्धा होणार आहे. त्या अनुषंगाने आपण तयारीला लागायचं आहे. आणि एसटी महामंडळामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा आहे, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, सिलेबस काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दिलेली आहे. एसटी महामंडळामध्ये आगामी काळामध्ये भरती होणारच आहे, त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे. तर एसटी महामंडळातील जे काही क्लास 4 चे कर्मचारी आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी येतात, त्यामध्ये चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उदाह चालक, मजदूर, परिचर यासारखी जी काही पदं आहेत त्यांना आता त्यांची जर शैक्षणिक पात्रता असेल, त्यांच्याकडे लिपिक टंकलेखकाचा जर प्रमाणपत्र असेल तर ते नक्कीच आता क्लर्क लिपिक या पदावर पदोन्नती घेऊ शकतात, जाऊ शकतात. 25% जागा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, जरी बातमी वेगळी असली तरी आगामी काही दिवसामध्येच एसटी महामंडळाची भरती ही होणार आहे. त्या अनुषंगाने आपण तयारीला लागायचं आहे. त्याबद्दलची अधिकृत माहिती मी काही दिवसा अगोदरच दिलेली होती, परंतु एक एसटी महामंडळाशी निगडीत एक बातमी आली होती, त्या अनुषंगाने ही माहिती सुद्धा आपल्याला द्यावी अशी असं मला वाटलं. त्या अनुषंगाने अशा प्रकारची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देत आहे. एसटी महामंडळाच्या भरतीशी संबंधित सर्व पदं आणि त्याबद्दलचे व्हिडिओ मी दिलेले आहेत, ते नक्की आपण एकदा बघून घ्या. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.